Ini kasihan tukaran minister alam lunik kalau sudah di dasar terang. Ini Maharas Kisasa sebab saya khusus adikari Maharas ke Arsiyap Kharif Hangam di perkiraan perde maje bagi telah Jadi ini ada tumbala Uz Bini 265 di perkiraan kasih karaji ini tumbala sangat saya Pahala pertama apun rasanya perkiraan karun geci Terata kami rasanya perkiraan karun geci रासायनिक प्रक्रिया करून घेतलेली आहे तर पहिले प्रथम रासायनिक प्रक्रियेमध्ये 22 टन घेतले त्याच्यामुळे फायदा होतो की बुरशी अजिबात उसरा लागत नाही दुसरे म्हणजे कीटकनाशक क्लोरोफॉरिपास घेतले आहे 100 लिटरला 200 ml टाकायचं आणि 22 टन 100 ग्रॅम 100 लिटर पाण्याला वापरायचं आता ही 10 मिनिट प्रक्रिया करून झालेली आहे आमची अगोदर अर्धा तास आता आम्ही जैविक प्रक्रिया करणार आहे त्यासाठी आम्ही आरशेपचे बायोला वापरलेले आहे 25 ml एका पर लिटरला वापरलेले आहे आता आपण हे रासायनिक प्रक्रिया केलेले अर्धा तास अगोदरचं बियाणं आहे आणि आता जैविक प्रक्रियेमध्ये बायोलॉग मध्ये वापरत आहे आपण द्रावण तयार केलेलं आहे त्यामध्ये वापरत आहे दहा मिनिटं बुडवून घेतल्यानंतर हे बाहेर काढायचे आणि याची उत्पादन वाढ होते आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की रासायनिक आणि जैविक प्रक्रिया केल्यानंतरच ऊस लागवड करावी उत्पादनात वाढ होते आणि पूर्ण वाढतात कीड लागत नाही बुरशी लागत नाही तर सगळ्यांना विनंती आहे माझी की सगळ्यांनी बीज प्रक्रिया करावी धन्यवाद